दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची लेक मसाबा गुप्ता हिने अखेर पती मधू मंटेना सोबत घटस्फोट घेतला. मसाबाचा पती मधू मंटेना एक निर्माता आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात मसाबा आणि मधू यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. 2 वर्षाआधी ऑगस्ट महिन्यात एक अधिकृत निवेदन जारी केले त्यात तिने पतीपासून विभक्त होत असल्याचा निर्णय जाहीर केला होता. अर्थात हे एक ट्रायल सेपरेशन होते. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा करून आम्ही एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला स्वतःला खासगी आयुष्यात काय हवे यामुळे अनावश्यकरित्या आमच्या लग्नावर व प्रेमावर दबाव जाणवत होता, त्यामुळे आम्ही ट्रायल सेपरेशन घेण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही काही काळ या लग्नापासून दूर राहू आणि आम्हाला आयुष्यात काय हवे हे समजून घेऊ. हा आमच्यासाठी कठीण निर्णय आहे. आमच्या खासगीपणाचा आदर केला जावा ही अपेक्षा, असे मसाबाने सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले होते. ट्रायल सेपरेशनच्या निर्णयानंतर 7 महिन्यांनी मसाबाने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मसाबाचा हा निर्णय सर्वांसाठीच शॉकिंग होता. मसाबाने 2015 मध्ये मधू मंटेना सोबत लग्न केले होते. मसाबा गुप्ता ही अभिनेत्री नीना गुप्ता आणि माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची कन्या आहे. नीना आणि विवियन यांचे लग्न झालेले नाही. मधू मंटेना फॅन्टम फिल्म्सचे को फाउंडर आहेत. त्याने गजनी, रण, रक्तचरित्र, झूठा ही सही, मौसम या चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. मसाबाचे म्हणाल तर ती बॉलिवूडची एक यशस्वी फॅशन डिझायनर आहे. मधूपासून विभक्त होण्याचा लेक मसाबाचा निर्णय नीना गुप्तांसाठी धक्कादायक होता. एक मुलाखतीत त्या याबद्दल बोलल्या होत्या. एक आई या नात्याने मी मसाबाला समजवण्याचा बराच प्रयत्न केला होता. घाई करू नकोस, विचारपूर्वक निर्णय घे असं मी तिला सांगितलं होतं. कारण आम्हाला मधू आवडतो, तो एक चांगला माणूस आहे, पण काहीही तोडगा निघाला नाही. तिने घटस्फोटाचा निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतला, पण तरीही तिचा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक होता, असं नीना यांनी सांगितले होते.